आषाढी वारी 2024 पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीला दिनांक 29 जून शनिवारी सायंकाळी 4 वाजता माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल. 30 जूनला पालखी सोहळा सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. 30 जून आणि 1 जुलैला पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यात असेल. पुणे येथे 2 दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा 2 जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. 2 जुलै आणि 3 जुलै असे 2 दिवस पालखी सोहळा सासवड मुक्कामी असेल. पालखी सोहळ्याचा 4 जुलैचा मुक्काम जेजुरी आणि 5 जुलैला वाल्हे या ठिकाणी मुक्काम असणार आहे. तारीख 6 आणि 7 जुलै या दिवशी लोणंद या ठिकाणी मुक्काम असणार आहे. 8 जुलैला तरड गाव या ठिकाणी मुक्काम असेल. 9 जुलै या दिवशी फलटण आणि 10 जुलै या दिवशी बरड या ठिकाणी मुक्काम असेल. 11 जुलैला नातेपुते या ठिकाणी मुक्काम असेल. 12 जुलै या दिवशी माळ शिरस या ठिकाणी मुक्काम असेल. 13 जुलै या दिवशी वेळापूर या ठिकाणी मुक्काम असेल. 14 जुलै या दिवशी भंडी शेगाव या ठिकाणी मुक्काम असेल. 15 जुलै या दिवशी वाखरी तर आषाढ शुद्ध दशमीला 16 जुलै पालखी सोहळा पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. 20 जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपुरात राहील. त्यानंतर 21 जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. 30 जुलैला पालखी परतीचा प्रवास करून आळंदी येथे येईल. रिंगण कधी आणि कुठे राहील? 8 जुलै या दिवशी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण असेल. 12 जुलै या दिवशी पुरंद वडे येथे पहिले गोल रिंगण असणार आहे. 13 जुलै या दिवशी खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण असणार आहे. 14 जुलै या दिवशी ठाकूर बुवाजी समाधी येथे तिसरे गोल रिंगण असणार आहे. 15 जुलै या दिवशी बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण आणि 4थे गोल रिंगण असणार आहे. 16 जुलै पादुकांजवळ तिसरे उभे रिंगण आणि 6 जुलै नीरा स्नाड असणार आहे. 14 जुलै बंधू भेट असणार आहे आणि हे सर्व झाल्यावर परतीचा प्रवास असणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.